मुंबईतल्या विद्याविहारमधल्या नाल्यातला कचरा भाजप कार्यकर्त्यांनी महापौर आणि आयुक्तांच्या पोस्टरवरती टाकलाय आणि पालिका प्रशासनाच्या हलगर्जी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला. मुंबईतले शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई योग्य न झाल्यानं कंत्राटदारावरच कचरा टाकला होता. त्या पद्धतीनं भाजपनं हे आंदोलन केलंय. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 103.36 रुपये झालेत तर डिझेलच्या किमती 95.44 रुपयांवर पोहोचल्यात. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल डिझेल कडाडलंय. अमरावतीत पेट्रोल 104.81 रुपये इतकं झालंय. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत विकलं जात आहे. वसई पश्चिमेकडील बाभळा इथल्या डीमार्ट मॉलमधून खरेदी केलेल्या गोळ्यात ग्राहकाला चक्क मेलेली पाल सापडली आहे. जय नामदेव यांनी 13 जूनला डीमार्ट मॉलमधून काही किराणा सामान विकत घेतलं होतं. त्यात किंजल कंपनीचं पॅक बंद 1/2 किलो वजनाची गुळाची ढेप त्यांनी विकत घेतली. या गुळाच्या ढेपेमध्ये मरून सुकलेली पाल त्यांना आढळली. या प्रकारावर डीमार्टकडून सारवासारव करण्यात आली आहे. यंदा जून महिन्यातच समाधानकारक पाऊस झाल्यानं नागपूर विभागातील प्रकल्पात पाणीसाठा मुबलक उपलब्ध आहे, ज्यामुळे सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाण्याच्या समस्यांचा सामना करावा लागणार नसल्याची चिन्ह आहेत. नागपूर विभागात 140 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 4 मोठी धरणं 60 टाक्यांपेक्षा अधिक भरली आहेत. निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीत वाढ होतीये. वसई पश्चिमेकडचा सनसिटी गास रस्ता 4 दिवसांनंतरही पाण्याखाली आहे. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्यानं याच मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. जवळपास 8-10 किलोमीटरचा जास्तीचा प्रवास वाहनधारकांना करावा लागतोय. या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं हा मार्ग प्रशासनाकडनं बंद करण्यात आलाय. बिहारची राजधानी पाटण्याजवळील फुलवारी इथं मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं इथं मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलंय. सतत 3 दिवस कोसळणाऱ्या पावसानं इथल्या रस्त्यांना नद्या नाल्यांचं स्वरूप आलंय. छपरामधील गंडक या नदीची पाणी पातळी वाढली आहे. तिथल्या नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलंय. उत्तर प्रदेशातल्या अनेक भागात सध्या जोरदार पाऊस बरसतोय. मुरादाबाद भागात या पावसानं परिसरात पाणी साचलंय. काही ठिकाणी तर गुडघाभर पाण्यातनं लोकांना वाट काढावी लागते. पण आता मुरादाबादच्या या नागरिकांना वेगळाच त्रास सहन करावा लागतोय, कारण या साचलेल्या पाण्याचा निचराच होत नाहीये. त्यामुळे गल्लोगल्ली घराबाहेर अंगणात पाणी साचलंय. लोणावळ्यातनं निराश झालेल्या पर्यटकांनी पवना धरण परिसरात गर्दी केली आहे, त्यामुळे पोलिसांना इथेही कारवाईचा बडगा उगारावा लागलाय. पर्यटकांना दंडात्मक रक्कम भरून आपली सुटका करावी लागली. अचानक पवनानगरला वाहनांची संख्या वाढल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. दुसरीकडे लोणावळ्यातनं हुसकावलेले पर्यटक कार्ला आणि आंदर मावळातील पर्यटन स्थळांकडे वळू लागले. अलिबागला येणाऱ्या पर्यटकांसाठी नाकाबंदी करण्यात आली. पेझारी चेकपोस्टवरती पर्यटकांची वाहनं अडवून त्यांना परत पाठवलं गेलं, त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या कोरोनामुळे रायगडमधील पर्यटन स्थळं अद्याप खुली झालेली नाही, त्यामुळे इथं पर्यटकांना प्रवेश दिला जात नाहीये. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यानं अमरावतीत हळूहळू अनलॉक केलं जात आहे. चिखलदराही पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय, त्यामुळे पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळू लागली आहेत. देशातील सर्व उंच धबधबा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्यातल्या भाबबौली वज्राई धबधबा ओसंडून वाहतोय. काच पठारापासून फक्त 5 किलोमीटर वरती असलेल्या या धबधब्याची उंची 1840 फूट आहे. हा धबधबा सरळ उभ्या दगडावरनं 3 टप्प्यात कोसळतो. त्याचं उगमस्थान गुरमोडी नदी आहे. दाट धुकं आणि रिमझिम पाऊस असं आल्हाददायक वातावरण महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळतंय. निसर्गाचं हे मोहक रूप पाहणाऱ्यांना आनंद होतोय. या सुखद वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वर्दळ आता वाढतीय.
लाखो रुपये खर्च करूनही टोमॅटो पिकाला भाव नसल्यानं सातारा जिल्ह्यातला टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय. शेतकरी टोमॅटो शेतातच सोडून देत आहेत. किलोला केवळ 6 ते 8 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी टोमॅटो शेतातच सोडून देत आहेत. पेरणी तोडणी वाहतुकीचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. सरकारनं मदत करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळावं या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं यवतमाळ जिल्ह्यात तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम साजरा केला. कपाशीच्या HTBT बियाणांची लागवड करण्यात आली. हे बियाणं प्रतिबंधित असताना सरकारची बंदी झुगारून शेतकऱ्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन केलंय. पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लातूरमध्ये स्वतः पेरणीचे प्रात्यक्षिक सादर केलं. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची BBF तंत्रज्ञानाद्वारे पेरणी करावी यासाठी उदगीर तालुक्यात वाढवणामध्ये BBF तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीनचं प्रात्यक्षिक ठेवण्यात आलं होतं. दिवसा शेतीची कामं आटोपून संध्याकाळी गावखेड्यात भजनाची मेजवानी पाहायला मिळतीये. राज्यातल्या प्रत्येक गावात भजनी मंडळ सक्रिय झालं. इथं टाळ आणि मृदुंगाच्या गजरात भजन केली जात आहे. कोरोनामुळे गोव्यात सुरू असलेली संचारबंदी 28 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवरनं याची माहिती दिली आहे. राज्यातील चित्रपटगृह नाट्यगृह मल्टीप्लेक्स या दरम्यान बंद राहतील. मॉल्सही 7 ते 3 पर्यंत खुले राहणार आहेत. चेन्नईतल्या अरिग्नर अन्ना प्राणी संग्रहालयातल्या 4 सिंहांना कोरोनाची लागण झाली आहे. गंभीर बाब म्हणजे या 4ही सिंहांना डेल्टा व्हेरियंटची बाधा झाली आहे. यापूर्वी याच प्राणी संग्रहालयातील 2 सिंहांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या महिन्यात हैदराबादमधल्या नेहरू प्राणी संग्रहालयातल्या 8 सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. देशात काल दिवसभरात कोरोनाचे 58,419 नवे रुग्ण आढळले. गेल्या 81 दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरतीये. काल 87,619 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुळे 24 तासात 1,576 रुग्णांचा मृत्यू झालाय. सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7,29,243 आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर सध्या ठिकठिकाणी नागरिक बिनधास्त फिरताना पाहायला मिळतात. मात्र ही बेभान गर्दी न आवरल्यास कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. नियम शिथिल करताना पंचसूत्र वापरण्याचा सल्ला केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी दिलाय. सध्याच्या परिस्थितीत रुग्णांमधील लक्षणं आणि संसर्ग दर यावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचंही भल्ला म्हणाले. ब्रिटनमध्ये 3री लाट सुरू झाली आहे. डेल्टा या विषाणूमुळे सध्या 3री लाट आल्याचं ब्रिटिश सरकारला सल्ला देणारे डॉक्टर ॲडम फिन यांनी स्पष्ट केलंय. ब्रिटनमध्ये सध्या लसीकरण पूर्ण करण्यावरही भर दिला जातोय. दुसरीकडे 3ऱ्या लाटेमुळे रुग्णवाढही होतीये. मात्र लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाल्यानं 3री लाट फार वेगानं पसरणार नाही अशी शक्यताही व्यक्त केली जाते. केंद्राकडनं पुरेशी लस मिळाली तर सोसायटीतच लसीकरण कॅम्प घेणं शक्य होणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी हे स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडनं लवकरच 8,70,000 लसीचे अधिक डोस मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायानुसार मुंबईत लसीकरण करण्याची योजना मुंबई मनपानं तयार केली आहे. त्यानुसार रिक्षाचालक फेरीवाले यांना प्राधान्यानं लस दिली जाणार आहे. बोगस लसीकरण रोखण्यासाठी मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात 2 भरारी पथकं नेमण्यात आल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. सीरम इन्स्टिट्यूटला मुंबई महानगरपालिकेनं पत्रही लिहिलंय. त्यानुसार सीरम कुपीतल्या वॅक्सिनची पडताळणी करणार आहे. मुंबईतल्या कांदिवलीमधल्या बेकायदा लसीकरणानंतर पालिका आता सावध झाली आहे. लसीकरणासाठी WHO भारताकडे मदत मागितली आहे. जगातील 30 ते 40 देशात लसीकरणाचा तुटवडा आहे. यामुळे WHO सीरम इन्स्टिट्यूटकडनं लस पुरवठ्यासाठी मदत मागितली आहे. नेपाळ श्रीलंकेसारख्या देशात कोरोनाच्या अनेक लाटा येत आहेत, त्यांना रोखण्यासाठी WHO भारताकडे मदतीची मागणी केली आहे. यासाठी भारत सरकार आणि सीरमसोबत चर्चा सुरू असल्याचं WHO सांगितलंय.
कोरोना काळात गर्दी करू नका या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आवाहनाला बारामतीकरांनीच आज हरताळ फासल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांच्या आजच्या जनता दरबारासाठी बारामतीकरांनी तुफान गर्दी केली. अजित पवारांना भेटण्यासाठी भली मोठी रांग लागली आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलाय. कालच्या कार्यक्रमानंतर आज पुन्हा तोच प्रकार समोर आलेला पाहायला मिळतोय. अजित पवारांना भेटण्यासाठी ही भली मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं. दादांच्या आवाहनाला चक्क हरताळ फासण्यात आलाय. डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवा आणि त्यांच्यावर साथरोग विकार कायद्यानुसार कडक कारवाई करा असे आदेश केंद्रानं राज्य सरकारांना दिलेत. डॉक्टर अथवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्या अथवा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तर त्यामुळे त्यांच्या निधी धैर्याचं खच्चीकरण होतं असं केंद्रानं म्हटलं. जूनपासून दुबईहून भारतात विमानसेवा सुरू होणार आहे. दुबईच्या एमिरेट्स एअरवेजनं भारत, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया या देशांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोना उद्रेकानंतर ही विमानसेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. कोरोना व्हायरसची निर्मिती वुहानमधील लॅबमध्येच झाली असावी असा संशय ब्रिटिश सायन्स लेखक निकोलस वेड यांनी व्यक्त केला आहे. वुहानमधील व्हायरोलॉजी लॅबचे शास्त्रज्ञ वटवाघळांना लागण होणाऱ्या कोरोना व्हायरसवर संशोधन करत असताना हा विषाणू निसटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिलाय. काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार मात्र महाविकास आघाडीला 5 वर्ष साथ देणार असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेसनं तयारी देखील सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना कोणत्याही लढाईला तयार आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यातले अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करतात हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्या नेत्यांमध्येच भूमिकेबाबत एकवाक्यता नाही असं राऊत म्हणाले. पुणे काँग्रेसची गटबाजी उघड झाली आहे. नाना पटोलेंच्या कार्यक्रमात शहराध्यक्षांनी दांडी मारली आहे. मोफत लसीकरणाच्या कार्यक्रमाला रमेश बागवेंनी पाठ फिरवली. काँग्रेसमध्ये गटबाजी नसल्याचं पटोलेंनी स्पष्टीकरण दिलंय. संजय राऊत विरुद्ध नारायण राणे असा कलगीतुरा सध्या राज्यात रंगलेला पाहायला मिळतोय. सेना भवनावर चालून येणाऱ्यांना प्रसाद दिला आता शिवभोजन थाळी देऊ अशी टीका करणाऱ्या संजय राऊतांना नारायण राणेंनी काल प्रत्युत्तर दिलं होतं. प्रसादाची परतफेड कशी द्यायची ते आम्हाला चांगलंच माहिती असं राणेंनी म्हटलंय. त्यावर आता संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलंय. या काळात राडेबाजी कराल तर लोक चपलेनं मारतील असं राऊत म्हणाले. मराठा आरक्षणासाठी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत 50% आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निकालाला आव्हान देण्यात आलंय. तसंच मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करण्यापूर्वीच विनोद पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. बारामती जवळील गोखळी गावातील 6 वर्षांच्या चिमुकलीनं धाकड गर्ल म्हणून स्वतःला सिद्ध केलंय. डिसेंबर महिन्यात सायकल क्लबनं आयोजित केलेल्या उपक्रमात स्वरानं 81 किलोमीटरचं अंतर 6.5 तासात पार केलं होतं. स्वरानं 1 मिनिटात 100 पुशअप्स मारण्याचा विक्रम केलाय. आता लॉकडाऊन मध्ये स्वरा 20 प्रकारच्या दोरी उड्या मारतीये. याबरोबरच ट्रेकिंग, स्विमिंग, पुलअप्स, पुशअप्स, रनिंग आणि नियमित योगासनही करतीये. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात हरिपूरचे मच्छीमार विकास नलवडे यांना हेलिकॉप्टरच्या आकारासारखा मासा सापडला. या माशाचं नाव सकर असून तो फिश टँकसाठी जास्त वापरला जातो. कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करताना हा मासा आढळला. हेलिकॉप्टरसारखा आकार असणाऱ्या या दुर्मिळ माशाला पाहण्यासाठी हरिपुरात सध्या गर्दी झाली आहे. ओडिशा राज्यातल्या पुरी शहरात ऐतिहासिक जगन्नाथ रथयात्रेसाठी लगबग सुरू झाली आहे.
संपूर्ण जगाचं आकर्षण असलेल्या जगन्नाथ यात्रेसाठी रथ बनवण्याचं काम कारागिरांनी हाती घेतलंय. भगवान जगन्नाथ, बालभद्र आणि माता सुभद्रेसाठी तीन खास भव्य रथ ओडिशात तयार केले जातात. 12 जुलैला हा रथोत्सव होणार आहे. दरवर्षी या रथयात्रेला लाखो भाविक येत असतात, पण यंदा कोरोनानं भाविकांविना ही रथयात्रा पार पडेल. या रथयात्रेला 800 वर्षांची परंपरा आहे. बातमी मागची बातमी म्हणजे झी